नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. सावनेरी येथील वर्ग 10वीचे गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार व वितरण समारंभ. नांदगाव खंडेश्वर येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न. देवा आता तूच वाचव, प्रशासन घेत आहे बळीराजाची बळी. काजलीच्या शेतकऱ्यांनी केली नदी पार पूल बनवण्याची मांग. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विदर्भ अध्यक्षाची बोलेरो गाडी अंबर दिव्यासह जप्त. शरीर शुद्ध करण्याकरिता षटकर्मच उत्तम, आयुर्वेदाचार्य निलेश वानखेडे. पोटा शिवारातून 60 ब्रास अवैध रेती साठा जप्त. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल कडून जिल्हाभर वृक्षारोपण. खापरखेड्यात तरुणाचा धारदार शस्त्राने गळा कापला. डॉक्टर राजकुमार कोल्हे यांचा वॉशिंग्टन येथे सत्कार. कडुनिंबाच्या झाडाची फांदी डोक्यावर पडल्याने इसम ठार. प्रधानमंत्री आवास योजनेची कार्यशाळा. महिला पोलिसांनी बनावट रुग्ण बनून केला भोंदू बाबाचा पर्दाफाश. आता बातम्या सविस्तररित्या. दिनांक 20 जुलै 2018 रोजी नगर परिषद हायस्कूल सावनेर येथील वर्ग 10वीचे गुणवंत विद्यार्थी तसेच कला व क्रीडा क्षेत्रात नैपुण्यम प्राप्त विद्यार्थ्याला सत्कार समारोह तानिया इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड MIDC सावनेर तर्फे नगर परिषद सभागृह इथे आयोजित करण्यात आले होते. नांदगाव खंडेश्वर येथे शहर शिवसेनेच्या वतीने शहरातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या यांच्या आढावा बैठकीचा आयोजन नांदगाव खंडेश्वर इथे विश्रामगृह येथे माजी खासदार तथा वर्धा लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख अनंत रावजी गुडे व मुंबईवरून आलेले निरीक्षक म्हणून माननीय गंगारामजी डोंड यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. टाकडी येथे नागपूर छिंदवाडा ब्रॉडग्रेजचे काम मागील 4 वर्षापासून सुरू आहे. सुरू असलेल्या कामामुळे रेल्वे मार्गालगत असलेल्या शेतकऱ्यांना रेल्वे ब्रॉडग्रेज कामामुळे अधिकाधिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. रेल्वे ब्रॉडग्रेज नूतनीकरणाच्या कामामुळे रेल्वे मार्गाची उंची व अधिकांश उंच असल्यामुळे रेल्वे लाईनला लागून असलेल्या शेतात जमा होत असलेले पावसाळी पाणी निघण्यासाठी रेल्वे अधिकारी व कंत्राटदारांनी कुठलीही पर्याय व व्यवस्था न केल्यामुळे कापूस, तूर, ज्वारी, खरीप व फळ भाज्या यासारखे पिके संकटात आहे. वर्धा जिल्ह्याच्या कारंजा घाडगे पंचायत समिती यांच्या तहत वर्धा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमा पार 1800 जनसंख्या असलेली काजली गावचे पश्चिम दिशा आणि दक्षिणोत्तर पर्व दिशा कडे वाहणाऱ्या नदीवर पूल बनवण्याची मांग हे काजली येथील शेतकऱ्यांनी केलेली आहे. वरुड येथील संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्रभरात तडीपारीच्या घटनेमुळे प्रसिद्ध आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष व बोनोडा जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य देवेंद्र महादेव भुयार हे आता चांगलेच अडचणीत आले आहे. त्यांचे कारण असे आहे की 16 तारखेपासून दुधाच्या भाववाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन पुकारण्यात आले होते. या कालावधीत स्वाभिमानी विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार यांनी नागझिरी गावाजवळ दुधाचा रिकामा टँकर अडवून त्यांची तोडफोड करण्यात आली होती. तसेच त्याला पेटवून सुद्धा देण्यात आले होते. त्यानंतर ट्रक चालकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे बेनोडा पोलिसांनी देवेंद्र भुयार सह संदीप खडसे, निलेश कोहडे, आकाश नागपुरे, प्रवीण पडोडे यांच्यासह अन्य जणांवर कलम नोंदविली आहे.
विवेकानंद नगर येथे षटकर्मवर कार्यशाळेचे आयोजन दिनांक 22 जुलैला करण्यात आले होते. कार्यशाळेमध्ये मार्गदर्शक म्हणून आयुर्वेदाचार्य निलेश वानखेडे, प्रांत प्रभारी चिकित्सक संघटन महाराष्ट्र व जिल्हा क्रीडा प्रभारी मनोज सिंग बंगरिया होते. खापरखेडा येथील स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या या पोटात चनकापूर शिवारात कन्हान नदीलगत बेवारसरित्या 60 ब्रॉस अवैध रेती साठा आज सकाळी 7 सुमारास स्थानिक पोलीस विभागाने जप्त करून पोलीस ठाण्यात डंप करण्यात आली. पोलीस विभाग पोटा परिसरातील गस्त घालीत असताना मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे पोलिसांनी अवैध रेती साठ्यावर धाड मारण्यात आली. या कारवाईतील अवैध रेती साठ्यावरील रेती ट्रकने खापरखेडा पोलीस ठाण्यात आणून जमा करण्यात आला. नांदगाव खंडेश्वर येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यात विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. याकरिता जिल्हा अध्यक्ष मोहम्मद जावेद यांनी पुढाकार घेतला. यावेळी नांदगाव खंडेश्वर येथील हिंदू शमशानभूमी तसेच मुस्लिम कब्रस्तानात सुद्धा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. खापरखेडा स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत कोलार नदी परिसरात जुन्या वादावरून एका तरुणाच्या धारदार शस्त्राने अज्ञात आरोपीने गळा कापल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारात घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळावरून आरोपी फरार झाले आहे. कृष्णा गुलाबराव सय्यम वय 43 वर्ष राहणार वार्ड नंबर 3 खापरखेडा असे गंभीर जखमीचे नाव असून तो कोराडे औष्णिक वीज केंद्रात कंत्राटी कामगार आहे. जानवीज मल्टी फाउंडेशन सर्वे सर्व डॉक्टर राजकुमार कोल्हे यांचा वॉशिंग्टन येथे सत्कार व सन्मान करण्यात आला. नुकतेच युएसए गव्हर्नमेंटने वॉशिंग्टन येथे डीसी कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. युएसए समिट 2018 या कार्यक्रमाचे नाव होते. अमेरिका आयोजित डीसी कॉन्फरन्सला भारतातून वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव योगदान व कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला यात सहभागी केल्या गेले. नरखेड तालुक्यातील दावसा या गावाचे डॉक्टर राजकुमार कोल्हे यांनी PhD नेट UGS MBA BEd MA इंग्लिश लिटरेचर MA हिस्ट्री MA हिंदी लिटरेचर याची शिक्षण क्षेत्रात कार्य बघता त्यांना अमेरिका येथील वॉशिंग्टन मध्ये सहभागी होण्याचा मान प्राप्त झाला. डॉक्टर राजकुमार कोल्हे यांनी शिक्षण क्षेत्रात आधुनिक पद्धतीचा वापर करून ग्रामीण भागातील गोरगरीब मुलांचा प्रश्न जाणून त्यांनी मनोरंजनात्मक शिक्षण पद्धती काढली. खापरखेडा बँक ऑफ इंडियाच्या ATM समोरील घटना. स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीतील खापरखेडा दहेगाव कामठी मुख्य मार्गालगत एका ATM समोर असणाऱ्या कडुनिंबाच्या झाडाचे फांदे डोक्यावर पडल्याने एक इसम ठार झाल्याची घटना 19 जुलै गुरुवारला दुपारी 1 वाजताच्या सुमारात घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली असून प्राप्त माहितीनुसार सदर घटनेत मृत झालेल्या इसमाचे नाव चंपालाल ज्ञानीरामजी हरिणखेडे व 51 वर्षे राहणार वार्ड क्रमांक 1 चिचोली असे आहे. दिनांक 20/6/2018 रोजी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सर्वांना घरे 2022 या अनुषंगाने घटक क्रमांक 4 अंतर्गत प्लॉट धारक व स्वतःचे कच्चे घर असणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शन करण्याकरिता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला अध्यक्ष सौ रेखाताई मोवाडे, नगर परिषद सावनेर उपाध्यक्ष अरविंद लोधी, मुख्य अधिकारी संघमित्रा ढोके तसेच सर्व समित्यांचे सभापती व नगर परिषद सदस्य कार्यशाळेला उपस्थित होते. खापरखेडा येथील स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत मागील अनेक वर्षापासून भानेगाव BPL टोलीत एक भोंदू बाबा आपल्या राहत्या घरी बाबागिरी करीत होता. त्यांच्या मोहजाड्यात सर्वसामान्य नागरिक अडकलेले होते. अनेकांना त्याने हजारो रुपयांना लुबाडले होते, मात्र कोणीही तक्रार करण्यास तयार नव्हते. अखेर खापरखेडा पत्रकार संघ व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने खापरखेडा पोलिसांनी भोंदू बाबाच्या ठिकाणावर 19 जुलै गुरुवारला रात्री 8:30 सुमारात धाड टाकून भोंदू बाबाचा पर्दाफाश केला. त्यामुळे खापरखेडा परिसरातच एक खळबळ उडाली असून त्यांच्याकडून मोठा शस्त्र साठासह अनेक साहित्य जप्त करण्यात आले. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टार सवार.